मी मानसी, वेलकम और वेलकम बैक टू माय चैनल। आज आम्ही आलो आहे झपूर्झा इथे। पुना गाडगे अँड सन्सचा हा नवीन उपक्रम आहे कला आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी, त्यामुळे आज जाऊन बघूया कुठल्या कुठल्या प्रकारची इथे दालनं आहेत, त्याच्यात काय काय आहे ते। चला झपूर्झा ही केशवसुतांची कविता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। आणि आता आज आम्ही झपूर्झामध्ये आलो आहे जिथे 10 दालनं आहेत आणि प्रत्येक दालनामध्ये खूप जुन्या वस्तू, म्हणजे 100-200 वर्षापूर्वीच्या जुन्या वस्तू बघायला मिळतील। तर आता आपण एक एक काय काय इकडे आहे ते बघणारच आहोत। आणि झपूर्झा हे आहे खडकवासला पुर्जे गावामध्ये। इथे वेगवेगळं कलेक्शन आहे, अगदी तुम्हाला इथे मास्टर पेंटिंग्सपासून तर पैठण्या, साड्या, ज्वेलरी, लॅम्पचं कलेक्शन असं सगळं 150-200 वर्षापूर्वीचं बघायला मिळतं। सो असं सांगायचं, प्रत्येक कॅन्टीन आहे, पूर्ण एरिया 7 एकरमध्ये आहे। पूर्ण 7 एकरवर हे वसलेलं आहे आणि इथे सॅटरडे संडे इव्हेंट्स होत असतात, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज पण होत असतात। दिग्गज कलाकारांच्या कलाकृती आपल्याला इथे बघायला मिळतात, जसं की मूळ चित्र आणि मूळ शिल्प। त्या स्वप्नांचं हे चित्रामध्ये वर्णन केलेलं आहे। अच्छा, पूर्वी काय म्हणजे ह्याचा पण विचार केला जायचा, स्वप्नांचा पण विचार केला जायचा, तेच मला खूप इंटरेस्टिंग वाटलं ते। एवढंच नाही, पानं फुलं त्याच्यापासून पण रंग तयार केले जायचे, सगळ्या नॅचरल इन्ग्रेडियंट्सचा वापर करून कलर्स तयार करून हे सगळे पेंटिंग केले। इव्हन ह्या पोती सुद्धा, या सगळ्या पोती नॅचरल कलर्स कलर्स।
वस्त्रकथी दालनात आपण आता जाऊया आणि पैठण्या आहे आणि तसंच इथे शांता शेळक्यांची पैठणीवरची अत्यंत लोकप्रिय कविता आणि माझीसुद्धा अत्यंत आवडती कविता इथे लिहिलेली आहे. इथल्या सगळ्या पैठण्या आणि पैठणी शेलासुद्धा 100 ते 200 वर्ष जुन्या आहे आणि इतके सुंदर सुंदर रंग त्याच्यात बघायला मिळत आहेत. खूप छान वाटत आहे. एक इंटरेस्टिंग प्रकार इथे इथे असं आपण टच करायचा ही साडीचा कलर चेंज होतो आणि इथे त्यांनी नावं पण दिलेली आहेत. वाव हे बघ रिया, चांदीची वाहतुकली आहे सगळी. दालनात सगळे ग्लास पेंटिंग आहे. इकडे ग्लास पेंटिंग ऍक्टिव्हिटी पण असते. आपण सगळं प्रोव्हाइड करतात आणि आपण पेंट करू शकतो. वीकडेजमध्ये इथे 100 रुपीज पर हेड आणि वीकेंडला 200 रुपीज पर हेड अशी एंट्री फी आहे. आणि इथे मला अजून दोन गोष्टी खूप आवडल्या. त्या म्हणजे एक तर तुम्हाला भरपूर फोटोज आणि व्हिडिओज काढून देतात, कुठलंही बंधन नाही आहे. आणि इथला स्टाफ खूपच कोऑपरेटिव्ह आहे.
खडकवासला बॅक वॉटर्स इतकं अतिशय सुंदर दिसतं आहे आणि इतकं छान वाटलं आम्हाला आज इथे येऊन, कारण एक आपला जुना ठेवा आपल्या संस्कृतीचा बघायला मिळाला. खूपच विचारपूर्वक झपूर्झा वसवलेलं आहे आणि मला तर खूप आवडलं. तुम्हीसुद्धा एकदा नक्की व्हिजिट करा आणि हो, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.